छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्री पैठण गंगापूर वैजापूर या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सध्या सुरू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत 700 टँकरनं हे पाणी सध्या जिल्हाभर दिलं जात आहे. ज्या ठिकाणहून टँकरची मागणी येत आहे त्या ठिकाणी पथक पाहणी करून अभियंता त्या ठिकाणी टँकर देण्याची आवश्यकता आहे की नाही याची तपासणी करून टँकर देत आहेत. पाण्याचा गैरवापर होणार नाही यासाठी त्या त्या गावातील ग्रामसेवक तलाठी यांना निर्देशित केलेलं आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. याची पण आपण दखल घेतलेली आहे, सो दॅट की त्यांचं फिलिंग पिरियड आहे ते कमी होणार आहे आणि लगेच त्यांना प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी टँकर पोहोचू शकतो याचं प्लॅनिंग आपल्या स्तरावर करण्यात आलेली आहे.